हा आपला स्वातंत्र्य दिन. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. हा स्वातंत्र्य दिन आपल्या सर्वांसाठी एक नवा आशेचा किरण घेऊन आलेला आहे. या देशाची एकात्मता, अखंडता जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आपल्या या देशाची वैविध्यता याचा आपल्या सर्वांनाच अभिमान. पण यातील जम्मू काश्मीर राज्य हे काहीसं 370 कलमामुळे आपल्या सर्वांपासून वेगळं होतं. आता ते कलम हटवून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपले केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांनी खऱ्या अर्थानं की आपल्याला देशाला ही स्वातंत्र्यमय अशी भेट दिलेली आहे. मी संपूर्ण देशवासियांना मनापासून शुभेच्छा देतो. रक्षाबंधन ही 15 ऑगस्टलाच येत आहे. रक्षाबंधनाच्या निमित्तानं आपण सर्वांना शुभेच्छा देत असताना या देशाच्या रक्षणासाठी, या देशाला सामर्थ्यवान बलवान बनवण्यासाठी आमचे पंतप्रधान, आमचे गृहमंत्री, आमचं संपूर्ण देशाचं नेतृत्व काम करत आहे. ही भावना अतिशय सुखद आणि मनाला कुठे ना कुठेतरी ऊर्जा देणारी आहे. या रक्षाबंधन पर्वाच्या निमित्तानं देखील या सर्व बहिणींना, भावांना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.